शुरू करूंगा। नमस्कार, कालपासून एक बातमी आपल्या वृत्तवाहिन्यांवरती देत आहोत आपण की अनिल परब यांचा अनधिकृत कार्यालय हे तोडलं गेलंय। या बाबतीतली वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी आपल्याला बोललेला आहे। 1960 सालापासून या बिल्डिंग माडाच्या तयार झाल्या आणि या बिल्डिंग मध्येच माझा जन्म झाला। आपण जिथे बसलो आहोत या बिल्डिंगचा मी रहिवासी आहे। मी आज आपल्याकडे आमदार माजी मंत्री म्हणून बोलत नाही तर माडातला एक रहिवासी आणि या बिल्डिंगचा एक रहिवासी म्हणून मी आपल्याशी बोलत आहे। या बिल्डिंग मध्ये माझं लहानपण गेलं, इथेच मी मोठा झालो आणि ज्या वेळेला मी आमदार झालो त्या वेळेला या बिल्डिंग सगळ्या कन्व्हेन्स झालेल्या आहेत, या स्वतःच्या मालकीच्या आहेत, ह्या आता म्हाडाच्या मालकीच्या राहिलेल्या नाहीत। आणि इकडच्या लोकांनी मला सांगितलं की आपण आमदार झालात, आपलं जनसंपर्क कार्यालय आपल्या बिल्डिंगमध्येच राहू देत आणि म्हणून सोसायटीची जागा तुम्ही वापरा, ती वापरायला आमची काही हरकत नाही आणि म्हणून सोसायटीची जागा मी वापरत होतो। गेले कित्येक वर्ष ही जागा मी वापरत होतो परंतु ह्या जागेवरती काही लोकांनी तक्रारी केल्या आणि तक्रारीला मी ज्या वेळेला मंत्री झालो त्यावेळेला किरीट सोमय्या यांनी म्हाडा लोकायुक्त या सगळ्यांकडे जाऊन तक्रार केली आणि माझं अनधिकृत कार्यालय आहे असं भासवून ते तोडण्याची मागणी केली आणि त्याच्या अनुषंगाने म्हाडाने मला नोटीस दिली। म्हाडाने ज्या वेळेला मला नोटीस दिली त्या नोटीसला मी उत्तर दिलं की सदर जागा माझी नसून मी या जागेचा मालक नाही आणि माझा या जागेशी काही संबंध नाही, ही सोसायटीची जागा आहे। त्यावर म्हाडाने मला ताबडतोब पत्र लिहून म्हाडाने ही नोटीस मागे घेतली। ती ही नोटीस आहे, ज्या नोटीसमध्ये म्हाडाने म्हटलेलं आहे की तत्कालीन मिळकत वांद्रे व्यवस्थापक यांनी पाठवलेला नोटीस क्रमांक 983 दिनांक 27/6/19 रोजी दिनांक 22/7/19 या मागे घेण्यात येत आहे, ही ती नोटीस आहे। हे झाल्याच्या नंतर या इमारतीतील रहिवासी कोर्टात गेले हायकोर्टात आणि हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही रेग्युलराइज करण्यासाठी अर्ज करा। रेग्युलरायझेशनचा अर्ज इमारतीने केला आणि रेग्युलरायझेशनच्या अर्जावरती निर्णय घ्यायला आम्ही म्हाडाला सांगितलं। काही दिवसापूर्वी म्हाडाने सांगितलं की हे रेग्युलराइज करता येणार नाही। किरीट सोमय्या यांनी वारंवार म्हाडावरती दबाव लावला की हे रेग्युलराइज करू नका आणि म्हणून म्हाडाने आम्हाला पत्र दिलं सोसायटीला की हे रेग्युलराइज करता येणार नाही। आणि रेग्युलराइज करता येणार नाही हे जेव्हा ठरलं तेव्हा इमारतीने बैठक घेऊन हे स्वतःहून काढून टाकायचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे ह्या जागा स्वतःहून मोकळ्या केल्या गेल्या। आपण बघताय आपल्या चॅनलच्या समोर या जागा आहेत। ही जागा मुळात LIG ची आहे, लोअर इन्कम ग्रुपचे लोक इथे राहतात, गरिबांची घरं, गरीब मराठी माणूस या विभागात राहतो, त्याचीही छोटी छोटी घरं आहेत आणि घराच्या बाजूला थोडासा वरांडा, घराच्या आजूबाजूला जागा, ही सगळी स्वतःची सोसायटीची असल्यामुळे थोडी थोडी जागा प्रत्येकाने वाढवलेली आहे। म्हाडाच्या 56 वसाहती आहेत, या 56 वसाहती आता पुनर्विकासाच्या सगळ्या मार्गावर आहेत आणि अशा पुनर्विकासाच्या मार्गावरती अशा प्रकारची ऑर्डर येणं आणि लोकांना जी मूळ घरं होती 220 स्क्वेअर फीटची तीच बिल्डरने द्यायची, कारण मूळ घरं 220चीच होती, जास्त कोणी मागू नये म्हणून मला असं वाटतंय की किरीट सोमय्या यांनी बिल्डर लोकांची सुपारी घेऊन अशा प्रकारे माझ्यावरती अटॅक केलेला आहे, जेणेकरून माझा संबंध नसताना माझं नाव जोडून सगळ्या वर्तमानपत्रात, सगळ्या वृत्तपत्रात, आणखीन सगळ्या चॅनलवरती हेच की अनिल परब यांचं कार्यालय आहे, पण याच्या माध्यमातून
मराठी माणसाची जी 56 वसाहतींमध्ये जो मराठी माणूस गरीब माणूस राहतो त्याने जी काही थोडीफार जागा वाढवलेली आहे, आज प्रत्येकाच्या मनामध्ये ही भीती आहे की उद्या ह्या ऑर्डरचा फायदा घेऊन बिल्डर असतील, ब्लॅकमेलर असतील, लोकांना ब्लॅकमेल करतील की तुम्ही मला पैसे देता का तुमची घरं तोडू, अशा प्रकारचा आत्ता एक घबराट अशा प्रकारची या 56 वसाहतींमध्ये झालेली आहे। याच्या बाबतीत म्हाडाला देखील आम्ही जाब विचारू, हा विषय आजचा नाही। ज्या वेळेला घरं वाढवली होती त्यावेळेला म्हाडाकडे आम्ही म्हणजे गेले 20 वर्षापूर्वी आम्ही रेग्युलरायझेशनसाठी अर्ज केला होता, तो हे प्रकरण अजूनही म्हाडाकडे पेंडिंग आहे। पण अशा प्रकारे अनिल परब याचं जर ऑफिस तोडलं तर पूर्ण दहशत निर्माण करता येईल आणि भारतीय जनता पक्षाने हा किरीट सोमय्याच्या माध्यमातून साधलेला डाव आहे का, या सगळ्या कृतीला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे का, हा माझा प्रश्न आहे। त्याचबरोबर किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे की नारायण राणे यांचं घर तोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत, किरीट सोमय्या तिथे येणार आहेत का माझ्याबरोबर बघायला? मी तर आता जाणारच आहे सगळ्यांना घेऊन, म्हाडाच्या लोकांना घेऊन, की नारायण राणे यांचं घर कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे, कशा पद्धतीने तोडलंय ते बघायचं आहे। किरीट सोमय्या कोण आहे? तो म्हाडाचा अधिकारी आहे, तो महानगरपालिकेचा अधिकारी आहे, तो येऊन बघणारा कोण आहे? मी म्हाडाला पत्र लिहिलंय की या सगळ्या सोसायटीने की ह्या लोकांनी आपलं जागा तोडलेली आहे, पूर्ववत केलेली आहे, आपले अधिकारी पाठवा आणि आपला रिपोर्ट तयार करा आणि आपण त्याप्रमाणे पुढची कारवाई करा, असं पत्र दिलेलं आहे म्हाडाला। मग म्हाडाच्या वतीने म्हाडाने किरीट सोमय्याला नेमलंय का की हे बघण्यासाठी? आणि जर बघणार असेल तर माझ्याबरोबर 56 वसाहतींमध्ये जे जे वाढलेले आहेत या सगळ्यांवरती तशीच कारवाई झाली तर त्याची जबाबदारी ही किरीट सोमय्याची असेल आणि किरीट सोमय्याला पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाची असेल। त्यामुळे मला असं वाटतं, मी आज इकडे रविवासी म्हणून बोलतोय, मी 56 वसाहती ज्या आहेत त्यांचा प्रतिनिधी आहे आणि हा विषय मी 56 वसाहतीत घेऊन जाणार। 56 वसाहतींचं जे नुकसान होईल त्याची जबाबदारी किरीट सोमय्याची आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांची असेल। मला म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पण विचारायचंय की राजकीय दबावाला बळी पडून मराठी माणसाला, छोट्या गरीब माणसाला उद्ध्वस्त करण्याचा जर त्यांचा डाव असेल तर म्हाडा, आता आम्ही जर रस्त्यावर आहोत, मी शिवसैनिक आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, म्हणून आज आम्ही किरीट सोमय्याला तुमच्या समोर आव्हान देतो की त्याने इथे यावं, आम्ही शिवसैनिक त्याचं स्वागत करायला उभे आहोत, हिंमत असेल तर तू ये इकडे, तुझं स्वागत करायला आम्ही इकडे तयार आहोत। आणि एकदा ह्याचा हा सूक्ष्मोक्ष झालाच पाहिजे। गरीबाच्या घरावरती जर वरवंटा फिरणार असेल तर त्याच्यासाठी मी आणि शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी आज आपल्याला बोलवलेलं आहे, चुकीच्या बातम्या जात आहेत, मी 2 वर्ष माझ्यावरती जे आरोप होत होते त्याला कधीही किरीट सोमय्याला उत्तर दिलं नाही। त्याचं कारण असं आहे की किरीट सोमय्याला मी तरी स्वतः मोजत नाही, परंतु आज म्हाडातल्या गरीब रहिवाशांचा प्रश्न आलाय आणि म्हणून मी आज रस्त्यावरती उतरलेलो आहे आणि माझ्यासोबत 56 रहिवाशी वसाहती ज्या आहेत या सगळ्या माझ्यासोबत आहेत। याचा जाब किरीट सोमय्याला विचारल्याशिवाय मी राहणार नाही। आम्ही विचार करतोय या सगळ्या बाबतीत, मी 56 वसाहतीत जाईन आणि पुढची दिशा ही आंदोलनाची ठरवली जाईल, परंतु किरीट सोमय्याला याचं उत्तर द्यावंच लागेल, भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावंच लागेल। जर गरिबांच्या पोटावरती भारतीय जनता पक्ष आणि किरीट सोमय्या येणार असेल तर त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। मुख्य उपमुख्यमंत्री हे स्वतः गृहनिर्माण मंत्री आहेत, मी त्यांना देखील भेटणार आहे, त्यांना देखील हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे की अशा प्रकारे गरिबांना उद्ध्वस्त करण्याचं आपलं धोरण आहे का, त्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी सोबत माझ्याबरोबर राहावं एवढी विनंती करतो आणि मला जे सांगायचं ते मी सांगितलंय। आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा। मी पोलिसांना सांगितलंय त्यांना इथे पाठवा, अडवू नका, शिवसेनेचं स्वागत काय असतं ते त्यांना आज बघू देत। तुम्हाला कुठल्या स्टाईलमध्ये पाहिजे? तुम्हाला ज्या स्टाईलमध्ये हवं त्या स्टाईलमध्ये आम्ही उत्तर थांबरे, तुम्हाला ज्या स्टाईलमध्ये हवंय त्या स्टाईलमध्ये आज उत्तर देऊ।
हे वारंवार मला बदनाम करण्याचं काम चालू आहे. अनिल परबला टार्गेट केलं म्हणजे उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं असं दाखवायचं. त्यांच्या जवळची माणसं जी त्यांच्या दबावाला बळी पडत नाही आहेत, जी पक्ष बदलायला तयार होत नाही आहेत, हा सगळा दबाव आम्ही पक्ष बदलावा, कारण जे बाकीचे लोक त्यांच्या गळाला लागले त्याचप्रमाणे आम्ही देखील त्याच प्रकारे करावं. अशा प्रकारे आज किरीट सोमय्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केलेत, मग ते नारायण राणेपासून आता शेवटच्या यशवंत जाधवपर्यंत असतील, या सगळ्यांवरती ज्यांचे आरोप केले, जे आज सगळे त्यांच्या गटात आहेत, त्यांच्या बाबतीत किरीट सोमय्या आता तोंडातनं एक शब्दही काढत नाहीये. या सगळ्याची उत्तरं आता त्याला रस्त्यावरती द्यावी लागतील, कारण आता आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत. इतके दिवस मी मंत्री होतो, एक मंत्रीपदाची जबाबदारी होती, मी कधीही या गोष्टीला उत्तर दिलं नाही, परंतु आता मी एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून मी त्याला जे काही उत्तर द्यायचंय ते मी आता याच्या पुढे त्याला देईन. ह्या गोष्टी तारीख आणि वार देऊन सांगायला जात नाही. काय सत्यनारायणची पूजा नाहीये की तारीख आणि वार ठेवून करायला. ज्या वेळेला आम्हाला वाटेल त्यावेळेला आम्ही सगळे शिवसैनिक जाऊ बघायला. यावरती हायकोर्टाचे आदेश होते, हायकोर्टाचा स्टे आहे, आपल्याला पाहिजे तर त्याची कॉपी देतो. आणि हायकोर्टाने सांगितलं होतं की रेग्युलराइज करून घ्या, आणि रेग्युलरायझेशनचा अर्ज माझा माडामध्ये गेला होता. मागच्या आठवड्यात माडाने तो रेग्युलरायझेशनचा अर्ज फेटाळला आणि तो ह्याच्या दबावाखाली फेटाळला, आणि म्हणून तो फेटाळलाय, आणि म्हणून आम्ही ताबडतोब सोसायटीने निर्णय घेतला तोडून टाकायचं. ते तोडून टाकलं. आम्ही कुठल्याही कायद्याचं अवमूल्यन केलेलं नाहीये, त्याच्यामुळे हे तोडलेलं स्ट्रक्चर आहे. आता हे बघायला किरीट सोमय्या काय मुकादम आहे का बीएमसीचा काय माडाचा, तो बघायला येणार. आणि तो येणार असेल तर त्याला येऊ देत. मी पोलिसांना सकाळी सांगितलंय की त्याला कुठेही अडवू नका, त्याला पाठवा आमच्याकडे. या यंत्रणा किरीट सोमय्याच्या दबावाखाली येतात. किरीट सोमय्या त्याला दम देतो की सीबीआयमध्ये अडकवू, तुम्हाला ईडीमध्ये पाठवू, तुम्हाला दबावाने. आता सत्ता त्यांची आहे, या यंत्रणांचा वापर करून हे होत आहे. ठीक आहे, याच्यापूर्वी देखील आम्ही विरोधी पक्षात काम केलंय, त्याच्यामुळे अशा प्रकारचा दबाव माझ्यासाठी तरी काही नवीन नाही. मी देखील रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि आता रस्त्यावर परत आलेलो आहे. नाही, माझा आजचा विषय हाच आहे. आज मी रविवासी म्हणून ही तुमची पत्रकार परिषद घेतोय, राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही. हो, बोलणार ना. ये म्हाडा की जो बिल्डिंग यहां पर बनी 1960 में, मेरा जन्म इसी बिल्डिंग में हुआ है और मैं यहां ही छोटे से बड़ा हो गया हूं. और जब मैं यहां पर एमएलए हो गया 2004 में, तब ये जो बिल्डिंग की जगह है, जो खुद की जगह है, जिसका कन्वेंस हुआ है, इस जगह को मेरे बिल्डिंग के लोगों ने कहा कि आपका जो ऑफिस है इसी बिल्डिंग में रखो, आप कहीं इसको शिफ्ट मत करो. इसलिए ये जो जगह थी इसको मैं ऑफिस करके लोगों के सवाल, लोगों के प्रॉब्लम्स हल करने के लिए इसको यूज करा था. ये कोई कमर्शियल प्रॉपर्टी करके यूज नहीं हो रही थी. लोगों को जो मदद लगती है वो यहां से मिल रही थी. और ऐसे ऑफिस के ऊपर मैं जब मिनिस्टर था तब किसी ने कंप्लेन की कि ये इल्लीगल है. आप जानते हो माड़ा की 56 कॉलोनीज है, 56 कॉलोनीज में ये सब हर तरह का ऐसा छोटा मोटा जो जगह होता है वो लोग अपने कारण के लिए यूज करते. मैंने ऑफिस के लिए यूज कर रहा था, मैं मेरे रहने के लिए यूज नहीं कर रहा था. लेकिन ये जगह जब लोगों के पास में, जब लोगों ने कही तो मैंने इसको ऑफिस करके कन्वर्ट किया. जब इसके ऊपर कंप्लेंट हो गई तो हम हाईकोर्ट में गए. हाईकोर्ट ने उसको कहा कि इसको रेगुलराइज करने के लिए आप अर्जी करो, और वहां स्टे दे दिया. अर्जी जब दाखिल हो गई, वो अर्जी लास्ट वीक में हाईकोर्ट ने मना कर दिया कि हम इसको रेगुलराइज नहीं कर सकते. फिर बिल्डिंगों ने ये मीटिंग लेके ये कहा कि अगर माड़ा ने इसको मना किया है तो हम इसको तोड़ देंगे. तो उस हिसाब से हमने ये तोड़ दिया. लेकिन मैं आज यहाँ पर लोगों का प्रतिनिधि, इस बिल्डिंग का रहवासी और यहाँ के 56 वसाहतियों का प्रतिनिधि करके बोल रहा हूँ. ये ऑर्डर के वजह से माड़ा में रहने वाले तमाम छोटे लोग जो है, जो 220 फुट में रहते हैं, उनके सामने एक डर लगा है
कि मैंने जो 20-25 फुट जगह बढ़ाई है, मैंने किसी ने 50 फुट जगह बढ़ाई है, वो इस ऑर्डर से टूट सकती है। तो इसके लिए किरीट सोमैया और भारतीय जनता पार्टी ये दोनों जिम्मेदार है। मैं गृह निर्माण मंत्री से भी मिलूंगा कि ये उनका धोरण है क्या, लोगों से 56 कॉलोनी के लोगों से मिलूंगा और उनको पूछूंगा कि ये आपको मंजूर है क्या, क्योंकि ये छोटे लोगों का घर है, छोटे लोगों का आज रीडेवलपमेंट होने जा रही है और रीडेवलपमेंट में लोगों ने ज्यादा बड़ा घर मांगना नहीं चाहिए, इसलिए बिल्डर लोगों की सुपारी लेके ये हो रहा है क्या, ऐसे मेरे मन में शंका है। और किरीट सोमैया तो दलाल है, आपको मालूम है, किरीट सोमैया ये बिल्डरों की सुपारी लेके काम करता है, ये भी आपको मालूम है। तो ये सब चीजों में किरीट सोमैया इस तरह से जो काम कर रहा है उसका जवाब आज देना पड़ेगा। वो आज ये देखने के लिए आ रहा है बराबर से तोड़ा की नहीं, किरीट सोमैया कोई माड़ा का मुकादम है क्या, किरीट सोमैया कोई बीएमसी का मुकादम है क्या कि जो तोड़ा है बराबर तोड़ा है देखने के लिए आया, और ऐसे ही तोड़ा है कि देखने का है। तो नारायण राणे जी का भी घर हाईकोर्ट ने तोड़ने के लिए बोला है, तो वो भी देखने के लिए मेरे साथ में उसने आना चाहिए, मैं जाने वाला हूं वहां पर देखने के लिए कि उनका भी घर बराबर से तोड़ा है कि नहीं। अगर वो गरीब के घर तोड़ा है कि नहीं देखने के लिए आता है तो सी फेस में लगे हुए बिल्डिंग को भी तोड़ा है कि नहीं देखना पड़ेगा, और हम लोग देखने के लिए जाएंगे। और ये 56 कॉलोनियों का इश्यू है, मैं यहाँ पर आज कोई एमएलए या कोई शिवसेना का विभाग प्रमुख करके नहीं आया हूँ, लेकिन यहाँ का प्रतिनिधि करके मैं आज यहाँ पर बैठा हूँ। और दूसरी बात कह रहा हूँ कि अभी तो मैं मंत्री नहीं हूँ, मंत्री था तो मैंने किरीट सोमैया को कभी जवाब नहीं दिया, लेकिन आज लोगों का सवाल खड़ा हुआ है इसलिए मैं किरीट सोमैया को जवाब देने के लिए रास्ते पे आया हूँ। और मैंने पुलिस को सुबह बताया है कि किरीट सोमैया को यहाँ पर भेजो, आज शिवसैनिक उसका स्वागत करने के लिए यहाँ पर खड़े, मैं चाहता हूँ कि वो आए देखे और हमारा स्वागत का स्वीकार करे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।